नमस्कार मंडळी, मी आज रोहित्रचा केबल आणि त्यावरच्या ज्या काही ॲक्सेसरीज आहेत एवढी दयनीय स्थिती का झाली याबाबतचा अभ्यास आपणासमोर ठेवत आहे. पहिला मुद्दा, जुन्या काळी इंजिनियर आणि लाईफस्टाफ कुटुंब कबिल्यासह हेडक्वार्टरला राहत, त्यामुळे त्यांच्या ताब्यात जे इलेक्ट्रिकल नेटवर्क होतं त्याच्यावर त्यांचं पूर्ण लक्ष होतं, पूर्ण वचक होता आणि कोणतीही गोष्ट करायची झाली तर लोक विचारूनच करत. पण कालांतराने काय झाले की जवळजवळ 95% लोकांनी जरी म्हटलं तरी हरकत नाही, इंजिनियर आणि कामगार यांनी कुटुंब कबिल्यासह हेडक्वार्टरला राहणे सोडून दिले. त्यामुळे त्यांच्या ताब्यात जे इलेक्ट्रिकल नेटवर्क होतं त्याच्यावर दुर्लक्ष झालं आणि त्यांचा वचक एकदम नाहीसा झाला, त्यामुळे फील्डवर अनेक गोष्टी त्यांना न विचारता होऊ लागल्या. आता पहिली गोष्ट, त्यावेळेस जेव्हा नवीन वीज पंपाचा ग्रुप तयार केला जायचा तर त्यावेळेस जी पाण्याची पातळी होती त्याच्यानुसार मोटरची हॉर्स पॉवर कमी राहायची आणि त्या टोटल पंपाच्या हॉर्सपॉवरच्या गरजेनुसार रोहित्र कपॅसिटी ठरवल्या जायची, त्यानुसारच रोहित्र किती असायची, केबल साईज असायची, डीओची क्यूब साईज असायची. पण जशी जशी पाण्याची पातळी खाली जाऊ लागली तशी तशी शेतकऱ्यांना आपलं पीक वाचवण्यासाठी मोटारीची कपॅसिटी वाढवावी लागली. एवढेच नाही तर पाणी बचत व्हावे म्हणून जो काही शेतकऱ्यांना सल्ला मिळत गेला, जसे तुषार सिंचन, ठिबक सिंचन, याच्यासाठी प्रचंड प्रेशर लागते, त्यामुळे मॅक्झिमम लोकांनी 7.5 हॉर्सपॉवरचा मोटर बसवणे चालू केले, म्हणजे मोटारीचा आकडा खूप राहिला पण भयंकर भरमसाठ प्रमाणात हॉर्सपॉवर वाढल्या, पण रोहित्रची कपॅसिटी तेवढीच राहिली. आणि या वाढलेल्या लोडची दखल घेतल्या गेलेली नाही. वास्तविक पाहता नियमाप्रमाणे कंपनीने दरवर्षी प्रत्येक ग्राहकाचे लोड चेक करायला पाहिजे आणि वाढलेल्या लोडनुसार रोहित्र कपॅसिटी वाढवायला पाहिजे, ॲडिशनल ट्रान्सफॉर्मर द्यायला पाहिजे. पण हे काम मला वाटतं बिलकुल केल्या गेलं नाही. जे काही केल्या गेले असेल ते अतिशय थोड्या प्रमाणात असेल, पण याचा परिणाम असा झाला की वारंवार छूट जाणी चालू झाली, त्यातच आकडे टाकण्याची भर पडली. छोटा फ्यूज टाकून गेला की लोक मोठे मोठे फ्यूज टाकू लागले, कारण लाईनमनची वाट पाहणे पीक वाचवण्यासाठी त्यांना शक्य नव्हते. आणि लाईनमनचाही लोड एवढा वाढला की त्याला एवढ्या गावांकडे लक्ष देणे सोयीचे राहिले नाही. त्यातच काही कर्मचारी वयस्क झाले, त्यांना त्यांच्या हाताखाली रोजंदारीने माणसे ठेवून ही कामे करून घेणे चालू केली. अर्थात त्याला माझ्या मते खात्याची मुकसंमती असावी, खात्री नाही पण हे एकांतात बोलले जाते. आणि त्यामुळे रोहित्र पेटी एकदम भंगार झाली, सगळी किटक्याची फूट झाली, डायरेक्ट गपके फ्यूज टाकल्या जाऊ लागले, कंडक्टरचे छडे टाकल्या जाऊ लागले आणि रोहित्र पेटी जवळजवळ डायरेक्ट जाण्यासाठी झाली. मग कंट्रोलचा भाग राहिला डीओ टाकणे सुद्धा
शेतकऱ्यांनी स्वतः चालू केले, पीक वाचाय वाचवायचे होते, खात्यावर जर विसंबून राहिले असते तर वर्षभर त्यांनी त्यांचा गुजारा कसा करायचा, मुला बाळांची शिक्षण कशी करायची आणि त्यांची जी स्वप्न असतील ती पूर्ण कशी करायची. त्यामुळे जीवावर उद्धार होऊन शेतकरी हे सगळे फ्युजेस टाकणे, धुवं वगैरे करू लागला. कधी कधी गावातली माणसंसुद्धा ही कामं करू लागली आणि परिणाम असा झाला की धनाधन वीज अपघात होणे चालू झाले. कधी शेतकऱ्याचा तर कधी जी अनथ्राईज छोटी छोटी वायरमन मंडळी होती त्यांचा. आणि यांना मात्र सरकारने आणि खात्याने माझं असं मत आहे व्यक्ती की वाऱ्यावर सोडण्यासारखे केले. यांचा वीज अपघात झाला की सरळ सगळे सरकार हे सगळे म्हणायचे या शेतकऱ्याला किंवा या वायरमनला कोणी चढायचे सांगितले होते, कोणाची परमिशन घेतली होती, हा त्यांचा आतताधीपणा आहे, याच्यासाठी सरकार जबाबदार नाही किंवा वीज मंडळ जबाबदार नाही, यांना काहीही देणे गरजेचे नाही, हा त्यांचा वैयक्तिक प्रश्न आहे. मला वाटते ही बाब अतिशय शेतकऱ्यासाठी आणि या अनप्रोटेक्टेड लाईन काम करणाऱ्या लोकांसाठीची आहे. ह्या बाबतीत या लोकांची जबाबदारी सरकारने घ्यायलाच पाहिजे, वीज मंडळाने घ्यायलाच पाहिजे. कारण पहिले वीज मंडळाची चूक की त्यांनी दरवर्षी ग्राहकाचे लोड चेक केलेले नाही आणि वाढलेल्या लोडनुसार रोहित्र पेटीची कपॅसिटी, रोहित्रची कपॅसिटी, केबलची कपॅसिटी वाढवल्या नाही. म्हणून सर्वस्वी शेतकरी आणि या अनऑथराईज कामगारांना जबाबदार धरणे बरोबर नाही. आणि म्हणून आजही ही परिस्थिती सुधारायची असेल तर राजकीय विचारापेक्षा मतापेक्षा टेक्निकल मताला महत्त्व देऊन अगदी जिल्ह्याच्या प्रमाणात नेटवर्क ॲडिशन व्हायला पाहिजे आणि जे काही ॲडिशन होईल ते तंतोतंत नियमाप्रमाणे, सी ए रेग्युलेशनप्रमाणे, कायद्याप्रमाणे, नेटवर्क ऑफ कन्स्ट्रक्शनप्रमाणे जर झाले तरच हे शेतकरी वीज अपघात, शेती कामगार अपघात वीज अपघात आणि याची ऑनट्राईज माणसं ही जी लाईनची फ्यूज टाकायची मेंटेनन्सची कामं करतात त्यांच्या अपघाताला आळा बसणार नाही. आणि केवळ शेतकरी बिलं भरत नाही म्हणून जवळजवळ सगळ्यांनीच या परिस्थितीकडे कानाडोळा केला असं मला नक्कीच म्हणायचं आहे. तसे माझ्याकडे पुरावे आहेत, तशी परिस्थिती आहे. आणि आज कोणताही ऑफिसर या वीज नेटवर्क तपासणीसाठी खेड्यापाड्यावर जायला दजावत नाही किंवा जाण्याचे टाळतो अशा काही अनुभव माझ्या नजरेला आले आहेत. सर्व काही मोबाईल मेसेज, फोन किंवा मोबाईल फोटो बघून अंदाज घेऊन सगळी परिस्थिती हाताळल्या जात आहे. पण परिस्थिती आवाक्याच्या बाहेर गेलेली आहे, कंट्रोलमध्ये नाही आणि एकदम कमीत कमी वीज पंपाचा जो पारंपरिक नेटवर्क आहे पुरवठ्याचे अत्यंत एक मृत्यू सापळा बनला आहे. केव्हा वायर तुटेल, कोणाच्या अंगावर पडेल, कोणाचा अपघात होईल बिलकुल सांगता येत नाही. वायरी तुटतात, वायरी लोंबकळतात, खंबे झुकलेले, कान ढिले पडलेले, झाडं लाईनमधून वर आलेले, जसे काही झाडातून पोल निर्माण झाला का पोलातून झाड निर्माण झाले काही समजायला लागलं नाही. सर्व खांब्यावर भीतीवर वाटेल तेवढी वेळ चढलेले असतात, बऱ्याचशा गोष्टी झालेल्या असतात. या सगळ्या गोष्टी फक्त परिणिती एकच, शेतकरी वीज अपघात, जनावरांचे वीज अपघात आणि शेतमजुरांचे वीज अपघात. यामध्ये युनाईट वर्गांना कोणतीही झळ नाही. बळी गेलास तर तो त्या सेंटरचा इंजिनियर आणि लाईनमन. मला वाटते हे बदलणे अतिशय आवश्यक आहे. ही अराजक परिस्थिती बरोबर नाही आहे आणि हा संतोष असंतोष एकदम एखाद्या वेळेस फार मोठं रूप धारण केलं आहे.
राहणार नाही. ही सगळं गोष्टी आपल्या सर्वात जाणत्या मंडळींच्या नजरेस आणण्यासाठी आज मी हे माझं निवेदन केलं आहे. या निवेदनाकडे माझ्या सर्व पॉवर इंजिनियर बंधूंनी, कामगार पॉवर बंधूंनी, पॉवर कामगार बंधूंनी आणि या यंत्रणेतील, या नेटवर्क मॅनेजमेंट सिस्टीममधील सर्व घटकांनी टॉपपासून तर बॉटमपर्यंत माझे हे निवेदन शांतपणे ऐकायला पाहिजे आणि काहीतरी प्लॅन करून, प्रोजेक्ट करून, जे काही फंड्स लागतील, एस्टिमेट्स लागतील, ते मिळवून अतिशय क्वालिटीचे स्टँडर्ड काम व्हायला पाहिजे. कारण एका फार मोठ्या इलेक्ट्रिकल स्टोरेजमधील मोठ्या अधिकाऱ्याने एका नॅशनल सेमिनारमध्ये लिहून ठेवले आहे की इलेक्ट्रिकल इन्स्पेक्टोरेज इज द की टू क्वालिटी वर्क ऑफ नेटवर्क अँड टू रिड्यूस ॲक्सिडेंट. मला वाटतं मी जर जास्त बोललो असेल तर संबंधितांनी मला माफ करावे. माझी इच्छा एवढीच की हे जे काही वीज नेटवर्क आहे, वीज पुरवठा आहे, हे रिस्क फ्री व्हायला पाहिजे, अपघात फ्री व्हायला पाहिजे आणि ही वीज वापरताना कोणालाही अपघात व्हायला नको, धोका व्हायला नको. नमस्कार, थँक्यू. आणि माझा हा व्हिडिओ सर्वांनी पाहावा, शेअर करावा, सबस्क्राईब करावा, जेणेकरून एकच संदेश जाईल की सबस्टँडर्ड वर्क इज मदर ऑफ ॲक्सिडेंट. थँक्यू. नमस्कार.